सध्या सायबर क्रिमिनल्स लोकांच्या नावावर बँकेतून पर्सनल लोन घेतात आणि त्यानंतर ते पैसे मिळताच त्यावर डल्ला मारतात. कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली जाते आणि यासाठी तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे असायलाच हवे असंही नाहीये. बँक खात्यात पैसे नसले तरी तुमची लाखोंची लूट होऊ शकते आणि या सगळ्याचं प्रमाण सध्या प्रचंड वाढलंय. यालाच डिजिटल अरेस्ट असं म्हणतात, डिजिटल अरेस्ट स्कॅम असं म्हणतात. तर हा डिजिटल अरेस्ट स्कॅम नेमका काय आहे आणि त्याच्यापासून वाचण्यासाठी तुम्ही काय करायला हवं या व्हिडिओ मधून जाणून घेऊया. नमस्कार, मी हरिता पुराणिक, तुम्ही पाहताय लोकमत. तर डिजिटल अरेस्ट स्कॅम मध्ये एखाद्या व्यक्तीला एका अनोळखी नंबरवरून कॉल येतो. कॉलवर सांगितलं जातं की तुमच्या नावाने एक पार्सल परदेशात जात होतं ज्यामध्ये ड्रग्स सापडलेत किंवा तुमच्या मोबाईलचा बँक अकाउंटचा वापर हा मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये केला गेलाय. मात्र हा फोन आपल्याला जाळ्यात अडकवण्यासाठी असतो. अशा फोनने आपण घाबरतो. आणखीन घाबरवण्यासाठी बनावट पोलीस, यानंतर CBI किंवा अन्य सरकारी यंत्रणांचं नाव वापरून फेक अरेस्ट वॉरंटही दाखवतात. यानं तर घरामध्ये कॅमेरा समोर हजर राहण्याच्या सूचना सुद्धा दिल्या जातात आणि यातच आपण डिजिटली अरेस्ट होतो. सायबर ठग डिजिटल अटक करून तुमच्या बँक खात्याचे तपशील आणि इतर माहिती मिळवतात. यानंतर ते तुमच्या नावाने सहजपणे पर्सनल लोन घेऊ शकतात ज्याची रक्कम तुमच्या बँक खात्यात येते आणि नंतर ते तुमच्या बँक खात्यातून पैसे काढू शकतात. डिजिटल अरेस्ट दरम्यान पोलीस, CBI किंवा इतर कायदेशीर एजन्सी तुम्हाला स्काईप किंवा व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल करतात आणि या काळात ते तुम्हाला तुमची मोबाईल स्क्रीन शेअर करायला सांगतात. त्यानंतर ते तुमच्या मोबाईलवर होणारी प्रत्येक ऍक्टिव्हिटी सहजपणे पाहू शकतात. स्क्रीन शेअरिंग दरम्यान जर तुम्हाला बँकेकडून OTP मिळत असेल तर स्क्रीन शेअरिंगमुळे ते तुमच्या OTP ऍक्सेस मिळवू शकतात. तुमच्या बँक खात्यात जास्त रक्कम नसेल तरी ते तुमच्या नावावर पर्सनल लोन घेऊ शकतात. भारतात अशा अनेक बँका आहेत ज्या तुम्हाला काही लाख रुपयांचं कर्ज देतात. अशा परिस्थितीत तुम्ही फक्त काही क्लिक करून किंवा OTP देऊन घर बसल्या पर्सनल लोन मिळवू शकतात. सायबर क्रिमिनल्स याचाच फायदा घेतात. सायबर क्रिमिनल्स लोकांच्या नावे फेक पर्सनल लोन वगैरे घेण्यासाठी क्रेडिट कार्ड्सनाही लक्ष करू शकतात. त्यांच्या मदतीने तुमच्या बँक खात्यातून लाखो रुपये त्यांना काढता येतात. सायबर फसवणुकीची सुरुवात अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉल्सने, मेसेजने किंवा लिंक्स पासून होते. म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा की तुमचा OTP, बँक डिटेल्स आणि पर्सनल माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत कधीही शेअर करू नका. सायबर क्रिमिनल्स इंटरनेट बँकिंगद्वारे तुमच्या बँक खात्यात लॉग इन करू शकतात. त्यानंतर तिथून लाखो रुपयांचा व्यवहार ते करू शकतात. तुम्हाला तुमच्या बँक खात्यात कोणतीही संशयास्पद ऍक्टिव्हिटी सापडली तर ते नेमकं काय आहे हे लगेच चेक करा. अनेक वेळा 1-2 रुपये कट होणं हे सुद्धा पुढे जाऊन महागात पडू शकतं. त्याच्या माध्यमातून सायबर क्रिमिनल्स लाखो रुपयांवरती डल्ला मारू शकतात. म्हणून आपल्या अकाउंटमध्ये अगदी छोट्यातले छोटे जरी गोष्ट होताना दिसली किंवा संशयास्पद काही आढळलं, सापडलं तर लगेच बँकेशी संपर्क साधा. त्यांना या संदर्भातली माहिती द्या. आपला OTP कोणाबरोबरही शेअर करू नका. आपल्या बँक डिटेल्स कुठल्याही परिस्थितीत शेअर करू नका. आणि जर का अशा अननोन नंबरवरून कॉल आला, मेसेज आला आणि ते सगळं तुम्हाला संशयास्पद वाटलं तर तिथेच थांबा आणि लगेच कोणालाही रिस्पॉन्स करू नका. कारण जर का तसं तुम्ही केलं नाही तर डिजिटल अरेस्ट स्कॅमचे तुम्ही सुद्धा शिकार व्हाल. ज्यांना ही माहिती सांगणं तुम्हाला गरजेचं वाटतंय अशा सगळ्यांना हा व्हिडिओ अवश्य पाठवा आणि तुम्ही सुद्धा सावध राहा. ही माहिती कशी वाटली आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा. आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल तर फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत. धन्यवाद.